सुप्रभात मुलांनो, मुलांनो व्हर्च्युअल क्लासेस मध्ये तुमचे स्वागत आहे। तर मुलांनो, आज आपण नवीन लेसन घेणार आहोत महिने, है ना। महिने म्हणजे मंथ्स, है ना। तुम्हाला माहिती आहे इंग्रजी महिने, तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे ना। ओके, तर बघा मुलांनो, मला सांगा एकूण महिने किती आहे। 12। एकूण महिने किती आहे, 12, है ना। तर त्या 12 महिन्यांची नावे कोणती आहेत सांगा बरं, मला सांगा। जानेवारी, है ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलाई, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, याला कोणी कोणी ऑक्टोबर म्हणत। तर ऑक्टोबर म्हणायचं का, नाही, ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, है ना। ही 12 महिन्यांची नावे, है ना, आपण बघितली, हे तुम्हाला माहिती आहे, है ना। तर बघा मुलांना, हा जो जानेवारी महिना आहे, हा किती दिवसांचा असतो, 31 दिवसांचा असतो। फेब्रुवारी महिना 31 दिवसांचा, 30 दिवसांचा असतो का, नाही। तर फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो आणि 4 वर्षांनी 29 दिवसांचा असतो, है ना। तर बघा मुलांना, फेब्रुवारी महिना 4 वर्षांनी 29 दिवसांचा का असतो। तर बघा मुलांना, 4 वर्षांनी लीप इयर येतो, है ना, आपण लीप इयर म्हणतो, लीप वर्ष। तर बघा, 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्त, एक दिवस जास्त असतो। एक दिवस काय असतो, फेब्रुवारी महिना जास्त असतो कारण ते लीप इयर असत, काय असत, लीप इयर। तर तुम्ही असं बघितलं असेल की 29 फेब्रुवारीला जे जन्मले त्यांचा बर्थडे दर महिन्यात येतो का, नाही, है ना, 4 वर्षांनी एकदा येतो, है ना। तर बघा मुलांना, 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्त येतो, है ना, ते लीप वर्ष असतं, म्हणून फेब्रुवारी महिन्यात त्या वर्षी 29 दिवसांचा असतो, है ना। तर बघा, मार्च 31 दिवसांचा, एप्रिल 30 दिवसांचा, मे 31 दिवसांचा, जून 30 दिवसांचा, जुलै 31 दिवसांचा, ऑगस्ट 31 दिवसांचा। बघा, जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने 31 दिवसांचे आहे। सप्टेंबर 30 दिवसांचा, ऑक्टोबर 31 दिवसांचा, नोव्हेंबर 30 दिवसांचा आणि डिसेंबर 31 दिवसांचा, है ना। तर आता आपण 12 महिने आणि त्यांचे एका महिन्यातले किती दिवस आहेत ते बघितले। तर बघा मुलांना, जर आपल्याला कन्फ्युजन होत असेल की महिना म्हणजे जानेवारीचे किती दिवस, फेब्रुवारीचे किती दिवस, तर आपल्याला प्रश्न येत नाही, है ना। तर आपण काय करायचं, असं बोट ठेवायचं आणि उंच भाग येतो ते 31 लक्षात ठेवायचं आणि खाली म्हणजे हा खड्डा आहे तर 30 असं समजायचं। जानेवारी 31, वर आहे उंच आहे तर 31 आणि खाली आलं तर 30, हा जो खड्डा इथे, है ना, खाली आलं की 30, है ना। तर बघा, जानेवारी 31, फेब्रुवारी 30, मार्च 31, एप्रिल 30, है ना, मे 31, जून 30,
जुलाई 31, ऑगस्ट 31, सितंबर 30, अक्टूबर 31, नवंबर 30 एंड डिसेंबर 31, है ना? 31 डिसेंबर आपण सेलिब्रेट करतोय. तर बघा मुलांना, अशा प्रकारे ही तुम्हाला दिवस म्हणजे जानेवारीचे किती दिवस आहे, फेब्रुवारीचे किती दिवस आहे असं मोजू शकता तुम्ही, है की नाही? तर बघा, तुम्हाला एक इंग्लिश मध्ये पोयम आहे, है तेच मी मराठीत म्हणून दाखवणार आहे. बघा, मी मराठीत म्हणून दाखवते पण तुम्हाला ती इंग्लिश मध्ये आठवेल. 30 दिवसांचा सप्टेंबर, 30 दिवसांचा, 30 दिवसांचा सप्टेंबर, एप्रिल जून आणि नोव्हेंबर, 30 दिवसांचा सप्टेंबर, एप्रिल जून आणि नोव्हेंबर, बाकी सगळे 31, बाकी सगळे 31, फेब्रुवारीचे 28, फेब्रुवारीचे 28, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, खुनगाठ बांधा, खुनगाठ बांधा, 4 वर्षांनी फेब्रुवारीचा 1 दिवस ज्यादा, है ना? तर बघा मुलांनो, आता तुम्ही हे गाणं तुमच्या मागे एकदा म्हणा. तुम्ही जर हे गाणं लर्न केलं तर तुम्हाला दिवस पटकायला जातील. बघा, 30 दिवसांचा सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर, हे 4 महिने 30 दिवसांचे आहे. 30 दिवसांचा सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर, 4 महिने 30 दिवसांचे आहे. बाकी सगळे 31, बाकी सगळे महिने 31 दिवसांचे आहे. फेब्रुवारीचे 28, फक्त फेब्रुवारी महिना असा आहे जो 28 दिवसांचा असतो, है ना? लक्षात ठेवा, खून गाठ बांधा, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे आणि आपण खून गाठ म्हणजे आपल्या मनाशी गाठ बांधायची आहे की काय 4 वर्षांनी फेब्रुवारीचा 1 दिवस जादा. आपल्याला लक्षात ठेवायचंय की 4 वर्षांनी जे एक लीप वर्ष असतं आणि त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 29 डेज असतात, है ना? म्हणजेच 29 दिवस असतात, है की नाही? तर मुलांना, आज आपण इंग्रजी महिने किती आहेत, त्यांची नावे आणि प्रत्येक महिन्यात किती दिवस येतात ते बघितले, हो ना? तर पुढील तासिकेत मुलांना आपण मराठी महिने बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, नोटबुक मध्ये महिने लिहायचे, हेडिंग टाकून इंग्रजी महिने आणि 12 महिन्यांची नावं लिहायची आहे, इंग्रजी महिन्यांची नावं लिहायचे आणि जानेवारी मध्ये किती दिवस येतात, फेब्रुवारी मध्ये किती दिवस येतात, मार्च मध्ये किती दिवस येतात, एप्रिल मध्ये किती दिवस येतात, हे तुम्हाला नोटबुक मध्ये 2 टाइम लिहायचं आहे. किती टाइम लिहायचं मुलांना? 2 टाइम. किती टाइम लिहिला? 2 वेळा लिहायचं आहे आणि छान हँडरायटिंग मध्ये लिहायचं आहे, ऐक नाही? तर इंग्रजीत तर तुम्ही लिहिताच, है ना? मराठीतही तुम्हाला छान लिहिता आलं पाहिजे, है ना? तर जास्त प्रॅक्टिस करायची आणि त्याचसाठी तुम्हाला किती वेळा लिहायचं आहे? 2 वेळा. किती वेळा लिहायचं आहे? 2 वेळा. लिहिणार ना? समजलं? आणि सगळ्यांना इंग्रजी महिने, मराठी महिने लर्न करायचे आहे. समजलं? धन्यवाद.